नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील माडकर. या ठिकाणी मी तुम्हाला इंग्लिश टायपिंग कशी करायची हे शिकवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द कसे टाईप करायचे हे शिकलेलो आहे. ज्याने कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल, वरती दिलेला आय आयकॉनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. आज मी तुम्हाला एक वाक्य टाईप करायला सांगणार आहे. खरं सांगतो, ज्यावेळेस मी टायपिंग शिकत होतो त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ काय आहे हे मला माहीत नव्हतं. फक्त मला सांगितलं होतं की हा शब्द, ही पूर्ण ओळ तुम्ही टाईप करायची आहे. तर ती ओळ तुम्हाला मी आज ह्या ठिकाणी टायपिंग करून दाखवणार आहे. तुम्ही त्या ओळीचा अर्थ काय आहे हा अजिबात विचार करू नका. फक्त ती ओळ जी आहे ती पूर्ण टायपिंग करा आणि जास्तीत जास्त वेळा ती ओळ टायपिंग करा. 10 वेळा करा, 20 वेळा करा, 100 वेळा, 200 वेळा करा. तुम्ही जितकी ती ओळ जास्त टायपिंग करचाल तेवढा तुमचा स्पीड टायपिंगचा ऑटोमॅटिकली वाढणार आहे. आणि विशेष म्हणजे त्या ओळीची एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो या ठिकाणी, की त्या एका ओळीमध्ये, एका लाईनमध्ये आपल्या कीबोर्डवरचे सगळे शब्द येतात. जसे की ए पासून ते झेडपर्यंत सगळे शब्द आपले ह्या एका ओळीमध्ये आहेत. हीच फक्त त्या ओळीची खासियत आहे. बाकीचा मी त्याचा शब्दशः अर्थ कधी घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तुम्हीही घेऊ नका. फक्त ती शब्द ओळ करून तुम्ही टाईप करा, जास्तीत जास्त टाईप करा, त्यामुळे तुमचा स्पीड ऑटोमॅटिकली वाढणार आहे. चला तर मग आपण ती कोणती ओळ आहे ती बघूया. ओळ टाईप करणार आहे द क्विक ब्राऊन फॉक्स कॉमा जम्प्स ओवर द लेजी डॉग. परत बघा, ह्या वाक्याची एक, ह्या वाक्यात एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही नीट हे वाक्य पूर्ण बघू शकता. ह्या एकाच वाक्यामध्ये आपली ही तिन्ही कीबोर्डच्या ज्या लाईनी आहेत, थोडक्यात काय तर पूर्ण ABCD ह्या वाक्यामध्ये आलेली आहे. पूर्ण ABCD ह्याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी आहे, कॉमा आहे, फुलस्टॉप आहे. आज मी तुम्हाला जी ओळ शिकवलेली आहे ही जास्तीत जास्त 100 वेळा करा, 1000 वेळा करा, 2000 वेळा करा, पण तुम्ही जास्तीत जास्त ह्या ओळीवरती प्रॅक्टिस करून तुमचा टायपिंगचा स्पीड तुम्ही वाढवू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, टायपिंग शिकत असताना जर तुमची शब्द चुकला तर त्याला सुरुवातीला दुरुस्त करायला जाऊ नका. हे चुकलेलं ह्या ठिकाणी त्याला दुरुस्त करत जाऊ नका. फक्त एक लक्षात ठेवा की आपल्याला आज ह्या एका लाईनीमध्ये एकदा चुकलेला आहे. बरोबर आलेलं आहे, या ठिकाणी पण एक चुकलेला आहे. होतं लक्षात ठेवा, आज आपण एक लाईन टाईप करताना आपल्याकडून 2 चुका झाल्या, पुढच्याच की चुका झाल्या, एकही चूक झाली नाही. अशा प्रकारे तुम्ही ह्या लाईनीवरती जास्तीत जास्त आठवडे प्रॅक्टिस करा. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे. जर तुमचे मराठी टायपिंग झाले नसेल तर मी मराठी टायपिंगचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणावरून मराठी टायपिंग बघूनसुद्धा शिकू शकता. नवीन व्हिडिओ म्हणजे तर मी ह्या ठिकाणी कोरल ड्रॉ बेसिक नॉलेज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्या कोणाला कोरल ड्रॉ शिकायचं असेल, ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल, पण त्यांना माहितीच नाही कोरल ड्रॉ कसं शिकायचं, त्यांच्यासाठी मी सुरुवातीपासून बेसिकमध्ये माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.